तिकडे शरद पवार हे देशाच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचे म्होरके असल्याची घणाघाती टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केली होती. पण ज्या नेत्यांमुळे शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते प्रफुल्ल पटेल, अजित पवार, सुनील तटकरे आणि हसन मुश्रीफ हे सगळेजण आता भाजपसोबत आहेत असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्यासमोर ठोकशाहीची भाषा वापरली, ही कुठली भाषा असा सवाल राऊत यांनी केला. फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीत नागपूरमध्ये पराभव झाल्याशिवाय राहणार नाही असं भाकीतही राऊत यांनी वर्तवलं. माननीय शरद पवार यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप त्या काळात केले ते ज्यांच्यामुळे केले ते प्रफुल्ल पटेल, ते अजित पवार, ते सुनील तटकरे, ते हसन मुश्रीफ हे सगळे आज अमित शहांच्या मांडीला मांडी लावून बसतात त्यांच्या पक्षात. ह्या सगळ्यांमुळे माननीय शरद पवारांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले. वो सब ते सगळे आता आपल्या पक्षामध्ये आहेत या संदर्भात अमित शहांना माहीत नाही का? ईडी सीबीआयचे कमरेला हत्यारं लावून आमच्या अंगावर येऊ नका. तुमच्या दम असेल ना ईडी सीबीआय पोलीस बाजूला ठेवा आणि या मग आम्ही बघतो महाराष्ट्र काय आहे. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, यांच्या डोक्यात औरंगजेब आहे हो मनात, यांना औरंगजेब हवा आहे निवडणुका जिंकण्यासाठी. हे औरंगजेबाचे फॅन्स आहेत, यांनी ठिकठिकाणी औरंगजेबाचे फॅन्स लोक निर्माण केले, यांना निवडणुका जिंकायच्या आहेत, यांना दंगली घडवायच्या आहेत हिंदू मुसलमान आणि निवडणुका जिंकायच्या आहेत, म्हणून त्यांच्या तोंडामध्ये आणि मनामध्ये औरंगजेब आहे आमच्या नाही. गुजरातचा एक व्यापारी नेता पुण्यात येतो आणि महाराष्ट्राचा अभिमान असलेले पवार ठाकरे आणि शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावरती अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये वक्तव्य करून निघून जातो. हा या महाराष्ट्राच्या किंवा मराठी नेत्यांच्या संदर्भात त्यांच्या मनात जो द्वेष आहे त्या द्वेषाला फुटलेली उकळी आहे. महाराष्ट्राचा पराभव त्यांना जिव्हारी लागलेला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या प्रचारात सुद्धा अमित शहा यांनी शरद पवारांवरती आरोप केले, माननीय उद्धव ठाकरे यांना औरंगजेब फॅन्स क्लबचे काय प्रमुख म्हटलं, तरीही या राज्याच्या जनतेनं त्यांचा दारुण पराभव केला. तुम्हाला सुरत जशी महाराजांनी लुटली एका राष्ट्रहितासाठी तसे तुम्हाला गुजरातच्या व्यापाऱ्यांना आम्ही महाराष्ट्र लुटू देणार नाही. हा संदेश लोकसभा निवडणुकीच्या निकालानं अमित शहांना दिलेला आहे आणि त्याचा आक्रोश ते आता करत आहेत. गृहमंत्र्यांसमोर देवेंद्र फडणवीस कोणत्या प्रकारची भाषा वापरत होते गृहमंत्री, की महाविकास आघाडीच्या लोकांना ठोकून काढा, हा ठोकून काढा, ही कुठली भाषा आहे? एका गुंडाची भाषा तुम्ही वापरताय गृहमंत्री. या राज्यात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे, रस्त्यावरती गुंडगिरी सुरू आहे, चोऱ्या माऱ्या सुरू आहेत, महिलांवर अत्याचार सुरू आहे आणि आपण म्हणताय महाविकास म्हणजे इतका पराभव तुमचा आरपार गेलाय, देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. वैफल्य हे निराश आणि वैफल्यग्रस्त लोक आहेत. भारतीय जनता पक्ष हा पराभूत झालेला मनोवृत्तीतून बोलतोय. त्यांनी एक मान्य केलं पाहिजे की लोकांनी आपला पराभव केला, आपल्याला बहुमतातून अल्पमतात आणलेलं आहे. तुम्ही इतकं वैफल्य, इतकी निराशा देशाच्या कोणत्याही राजकारणाकडे मी पाहिली नाही. मी मगाशी म्हणालो घाबरलेले आणि हरलेल्या मनोवृत्तीतून यांची भाषा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि मला असं वाटतं त्यांनी महाराष्ट्रात असे दौरे वारंवार केले पाहिजेत. विधानसभेत आम्हाला वाटत होतं आम्ही 175 जागा जिंकू, पण आता 185 जागा जिंकू.